नमस्कार. मी वैद्य सोनाली धनंजय देशमुख, श्री गुरुजी रुग्णालय आयुर्वेद विभाग येथे आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ तसेच विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. श्री गुरुजी रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच श्री गुरुजी रुग्णालयामध्ये आयुर्वेद विभागाची सुरुवात झालेली आहे. रुग्णांसाठी होलिस्टिक अप्रोचद्वारे चिकित्सा उपलब्ध व्हावी या हेतूने आयुर्वेद विभागाची स्थापना झाली. आयुर्वेद विभागामध्ये 3 तज्ज्ञ आयुर्वेद पंचकर्म डॉक्टर्स तसेच तज्ज्ञ पंचकर्म सहाय्यक स्टाफ उपलब्ध आहे. विभागामध्ये आपण वाजवी दरात पंचकर्म सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण औषधांची निर्मिती रुग्णांना वाजवी दरात औषधे उपलब्ध व्हावीत याकरता करत असतो. आजपर्यंत रुग्णालयामध्ये आयुर्वेद विभागात 30,000 अधिक रुग्णांनी आयुर्वेद चिकित्सेचा लाभ घेतला आहे. या रुग्णांपैकी 15,000 जास्त रुग्णांनी पंचकर्म सुविधेचा लाभ घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये उदाहरणार्थ वाताचे आजार जसे की संधिवात, आमवात, त्याचबरोबर त्वचा विकार, जीवनशैली चुकीच्या पद्धतीमुळे वागण्यामुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसं की थायरॉइड, डायबिटीज, PCOD, इन्फर्टिलिटी यासारख्या आजारांचे रुग्ण व हृदयरोग व कॅन्सर सारखे दुर्धर आजाराच्या रुग्णांनी यशस्वीरित्या आयुर्वेद विभागामध्ये चिकित्सा पूर्ण करून आयुर्वेदिक सुविधांचा लाभ घेतलेला आहे. आपण सर्वांनी या सुविधांचा नक्कीच लाभ श्री गुरुजी रुग्णालयात येऊन घ्यावा. आयुर्वेद चिकित्सेबद्दल आणखी माहिती तुम्हाला माझी सहकारी देईल. मी वैद्य अश्विनी गिरीश चाकूरकर आयुर्वेद विभागामध्ये आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपण आजारी पडल्यानंतर वेगवेगळे उपचार घेतो, पण आपण आजारी पडूच नये यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सांगणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये निरोगी जीवनशैली कशी राहिली पाहिजे यासाठी वेगवेगळे प्रकारच्या दिनचर्या, ऋतुचर्या तसेच वेगवेगळी पंचकर्म केव्हा करावीत याबद्दल खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे. आपल्याला माहिती आहे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, आणि आयुर्वेद शास्त्राचा तर मुख्य उद्देशच हा आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. आयुर्वेद म्हटलं की आपल्याला वात, पित्त, कफ ही नावं परिचित आहेत. जेव्हा हे वात, पित्त, कफ आपल्या शरीरात एक संतुलित अवस्थेमध्ये काम करत असतात तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. परंतु जेव्हा यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होतं तेव्हा मात्र आपल्याला वेगवेगळे वाताचे, पित्ताचे, कफाचे असे आजार जाणवायला लागतात. तर हे असंतुलन होण्याच्या मागे मुख्यतः 2 कारणं लक्षात येतात. एक तर आपली चुकीची जीवनशैली आणि दुसरं ऋतूनुसार वाढलेले दोष किंवा वात, पित्त, कफ. पंचकर्म ही एक आयुर्वेदाची विशेष अशी चिकित्सा पद्धती आहे ज्याच्यामध्ये ऋतूनुसार हे वाढलेले जे दोष असतात ते जर आपण वेळीच योग्य त्या पंचकर्माद्वारे शरीराच्या बाहेर काढले तर पुढे होणाऱ्या व्याधींपासून आपल्याला वेळीच प्रतिबंध करता येतो. तर जसं आता सध्याचा ऋतू जो आहे तो वर्षा ऋतू आहे आणि या ऋतूमध्ये बस्ती हे पंचकर्म विशेषत्वाने करणं योग्य राहतं, जेणेकरून आपल्याला वाताचे त्रास पुढे होणार नाहीत याची आपल्याला वेळीच काळजी घेता येते. याबद्दल अधिक माहिती माझी सहकारी आपल्याला दे. नमस्कार, मी डॉक्टर गायत्री गिरीश बेद्रे आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ. खरंच आयुर्वेदानुसार पावसाळ्यात बस्ती हा पंचकर्म प्रतिबंधात्मक उपक्रम म्हणून केलं जातं, कारण की पावसाळ्यात पचन व वातादी दोष बिघडतात, त्यावर नियंत्रण म्हणजेच बस्ती प्रक्रिया. याने वातदोष नियंत्रणात येतो, धातू पोषण व वर्धन होतं, जेणेकरून आरोग्य व तारुण्य टिकतो, पचन सुधारते, मलबद्धता नाहीसा होते, पोटात गॅस हा त्रास कमी होतो. बस्तीनंतर सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी व आमवात सारखे आजार उपशय होतात. वंध्यत्व, पाळीचे तक्रार नाहीसा होते, सौंदर्य व लटपणा घालवण्यासाठी असं अनेक आजारांवर आपण बस्ती घेऊ शकतो. त्यासोबतच अस्वस्थ व्यक्ती अगदी लहान मुलांपासून वयस्कर बस्ती घेऊ शकतात. वयस्करणासाठी बस्ती हे वरदानच आहे. बस्ती ह्या प्रक्रियेत सर्व शरीराला तेलाने मसाज करून वाफ दिले जातो, त्यानंतर गुदमार्गाने औषधी तेल किंवा काढा दिले जातं. रुग्णानुसार व प्रकृतीनुसार औषधं ठरवली जातात. असं शास्त्रोक्त पद्धतीने केलेले बस्तीने उत्साह वाढतंय, भूक वाढतंय, शरीर हलकंपणं होतंय आणि मन प्रसन्न होतंय. हा सर्वगुण संपन्न बस्ती हा पावसाळ्यात घ्या आणि आपलं आरोग्य टिकवा. धन्यवाद.